बीकेसी मध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आता आमने सामने आल्याचं कळत आहे आणि पोलिसांकडून सध्या आंदोलकांना ताब्यात घ्यायला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बीकेसी मध्ये कार्यक्रम होतोय आणि या कार्यक्रमाला एकीकडे सुरुवात झाली आहे, मात्र त्याच वेळेला बीकेसीच्याच परिसरामध्ये आता काँग्रेसचे आणि भाजपचे कार्यकर्ते हे आमने सामने आले आहेत. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाच्या दरम्यानच पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवण्याचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा मानस होता, मात्र अगदी सकाळपासूनच पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना ताब्यात घेतलेलं होतं, काही जणांना स्थानबद्ध केलंय, मात्र याच वेळेला कटिंग लावलेलं आहे. या ठिकाणी सगळं कार्यकर्त्यांना येऊ देत नाही, सगळ्यांना घरामध्ये धरपकड चालू आहे. कुठे घेऊन जात आहे घराच्या बाहेर पासून लिफ्ट पासून खालपर्यंत पासून तुम्ही बघताय. लिटरली म्हणजे मला दोन कदम ते पुढे पण जाऊ देत नाहीये. असं मी काय गुन्हा केला मला कळत नाहीये. म्हणजे माफी मागायला सांगणं किंवा त्यांच्या विरुद्ध मूक आंदोलन करणं हा जर माझा गुन्हा आहे तर मी काय बोलू आता सांगा. आणि देशाच्या पंतप्रधानांचा प्रश्न नाही विचारायचे तर कोणाला प्रश्न विचारायचे एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराचे. बघा ना, बघा तुम्ही घराला बघा, ज्या तऱ्हेने तुम्ही महिला आहात ना, म्हणजे आज दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की महिलांनी प्रश्न विचारले की त्यांना वेगळ्या तऱ्हेने प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आज ज्या तऱ्हेने राजकारण चाललंय महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आता असं झालेलं आहे की जे तऱ्हेने नितेश राणे किंवा नारायण राणे जे बोलतात त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं, ते पोलिसांबद्दल बोलतात की बाबा काय पुरुष आमचा करू शकतात, त्यांना काही केलं जात नाही, घरात घुसून घुसून मारू असे बोलणार आहेत, ते मोकाट फिरतात, त्यांच्यावर कारवाई होत नाही. म्हणजे तुम्ही विश्वास नाही ठेवणार की ते पण संसदेमध्ये आमचे खासदार आहेत, ते काही बोलले तर ते काय आक्रमक बोलतात आणि आम्ही काही ना करता पण आम्ही गुन्हेगारीच्या पकडीमध्ये बसलेलो. बघा तुम्ही अशा तऱ्हेने आम्हाला वागणूक दिली जाते. मला म्हणजे मी तर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू घेऊनच चालले, कारण ते आमची अस्मिता आमचं अस्तित्व आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी जो महाराष्ट्राला जी परंपरा दिलेली आहे आणि महाराष्ट्राशी त्यांच्याशी असलेले जे संबंध आहेत ते वेगळे संबंध आहेत, भावनिक संबंध आहेत, आणि त्यांना छेडण्याचं काम करू नका. हे दुर्दैव आहे देशामध्ये. आज मी बघायला गेलो देशाच्या पंतप्रधानांना खासदार जन्मान देऊ शकत नाही. महिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये देखील भ्रष्टाचार केलाय. महाराजाला देखील कैद करून घेऊन चालले ते. त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांना पोलीस गाडीमध्ये जायचंय, तर त्या अनुषंगाने आम्ही शिवाजी पार्कला त्यांना सोडत आहोत. कुठे कुणालाही ताब्यात घेतलेलं नाहीये. पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाहीये. मी आपल्याला परत एकदा सांगतो की वर्षाताईंनी विनंती केली की आम्हाला शिवाजी पार्क या ठिकाणी आंदोलनासाठी जायचं आहे, तर त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्यांना शिवाजी पार्क येथे सोडित आहोत. ताईंनी रिक्वेस्ट केली त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या विनंतीला मान देऊन शिवाजी पार्क येथे त्यांना आंदोलन स्थळी सोडित आहोत. त्यांनी जो आरोप केलेला आहे की सकाळपासून पोलीस घरी आलेले आहेत, ही महिला आहे आणि एवढं मोठं कारण आहे, पोलीस मला कुठे जाऊ देत नाहीत, पोहोचू देत नाहीये. हे बघा, काल आम्ही त्यांना BNSS 168 नुसार नोटीस दिलेली होती की आपण आपलं आंदोलन मागे घ्यावं या संदर्भात विनंती केली होती. मी पर्सनली देखील बोललो होतो त्यांच्याशी, परंतु आजच्या PM व्हिजिट सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं आम्ही त्यांना BKC येथे आंदोलन करू नका म्हणून विनंती केलेली होती, परंतु त्या आंदोलनावर ठाम होत्या. पण आमच्या त्यांच्याशी आज बोलणं झालं, त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्यासंदर्भात सांगितलंय. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्यांना आता शिवाजी पार्क येथे पाठवलेलं आहे.
चला। तर वर्षा गायकवाड यांना शिवाजी पार्क या ठिकाणी आंदोलनासाठी पोलिसांच्या गाडीमधून पाठवण्यात आल्याचं सध्या पोलिसांनी सांगितलेलं आहे। आणि वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेलं नाही असं स्पष्टीकरण आता पोलिसांनी दिलेलं आहे। वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये आज काँग्रेस आंदोलन करणार होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवले जाणार होते, माफी मागावी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असंही म्हटलं जाणार होतं। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।